जय शिवराय मित्र, आज आपण आलेलो आहोत किल्ले तुंगच्या शेजारी असलेला किल्ले तिकोना. जसं काय मग अशी पाहिलं की किल्ल्याची आम्ही सुरुवात केलेली आहोत आणि एक थोडी एक 10 मिनिटाची खडी चढाई थोडीशी चढून आल्यानंतर हा मायापाडी मला लागतो, हा मोकळा स्पेस लागतोय. या मोकळ्या स्पेसमध्येच थोडे चौथऱ्याचे अवशेष दिसतायत, वाड्याचे अवशेष दिसतायत, चौथेरे दिसतायत. त्यानंतर तुम्हाला या मार्गाने सरळ पुढे जायचं आहे. किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्याबद्दलची माहिती मी थोड्याच वेळात वर गेल्यावर संपूर्ण तुम्हाला किल्ल्याची माहिती सांगतोय. असे आमचे दुर्मिळ अवस्थेत अवस्था झाली आहे. अत्यंत कठीण असा किल्ला, आम्ही एक अगोदर तुंग करून आलो, त्यातच आमची पार लागली होती. मित्र, त्रिकोणावर आल्यानंतर थोडं वर चढून आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच हा पहिला त्रिकोणाचा दरवाजा लागतो. या दरवाज्यावर गडदुर्ग संवर्धन या संस्थेने एकदम अत्यंत चांगला असा प्रवेशद्वार बसवलेला आहे आणि आजही तो चांगल्या स्थितीत आहे. नवीन या बाजूला पाहत आहे की थोडंसं पडझड झालं असल्यामुळे त्यांनी नवीन अशी दगडांची बांधणी करून त्याच्यावर हा अत्यंत चांगला असा सुबक असा दरवाजा बसवलेला आहे. किल्ले त्रिकोणाचा हा पहिला प्रवेशद्वार. किल्ले तिकोना वितंडगड याची उंची 1100 मीटर असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. याची चढाई सोपी असून हा पुणे जिल्ह्यात असून या जवळचे गाव त्रिकोणा पीठ आहे. पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण 60 किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंच आहे. या किल्ल्यावरून 3 ते 4 किमी अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले. तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजाम शाह याने इसवी सन 1482 ते 1483 सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व त्रिकोणा गडाकडे वळविला. इसवी सन 1585 मलिक अहमद निजाम शाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 झालेला इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यापैकी तिकोना हा किल्ला एक होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्रिकोणा पेठ हे गाव वसलेलं आहे. या गावात पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 4 डाव्या बाजूनं कामशेत पवनानगर फाट्याला यावं. याच फाट्यावरून आपण पवना धरणानजीक पोहोचतो. इथून पुढे त्रिकोणा पेठ गाव साधारण 4 ते 5 किमी अंतरावर आहे. याच गावातून गडावर जायला वाट आहे. समर्थ स्थापित जे मारुती आहेत त्या 11 प्रकारच्या मारुतीमध्ये तसलाच एक हा चपेटदान पद्धतीचा मारुती आहे. तो चापटी मारण्याच्या आवश्यकतेत म्हणून त्याला चपेटदान मारुती म्हणतात. त्याच्या हातावर जर नीट पाहिलं तर त्याच्यावरती तुम्हाला एक शंकराची पिंड दिसेल. ही अशा पिंडी किंवा कोणत्याही बहुतेक बाकीच्या मूर्तींवरती दिसत नाही, पण मावळमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे मारुती आढळतात. त्यातला हा एक चपेटदान पद्धतीचा मारुती. या साईडला पाहिलं तर तो खंजीरवाजा एक तुम्हाला दिसेल ते चित्र. जसं तुंगीला पण खंजीरवाजा झाली मारुती आहे, त्याच्या पायथ्याला जे आहे ती पनवती आहे. पनवती नावाची राक्षसीन होती ज्याचा मारुतीने हे विध्वस्त केला होता, तर त्याच्या पायाखाली ती पनवती राक्षसीन काय दाखवते. अशा पद्धतीचा हा चपेटदान मारुती.
याचं जे बांधकाम तुम्ही पाहत असाल ना, तर ह्याला पूर्ण फेरी मारता येते. बहुतेक मग आपण मंदिरामध्ये पाहतो तसं मारुतीला पूर्ण फेरी मारता येते, तशी ह्याला पण सोय केलेली आहे. अखंड अशा दगडामध्ये ती बांधकाम केलेलं आहे आणि ह्याला पूर्ण वरून पायर आहेत. वरच्या साईडला ही तटबंदी, ही जुनी तटबंदी आहे, ती पूर्ण कॉलॅप्स होऊ नये म्हणून पूर्ण बांधकाम केलेलं होतं. आणि ह्याला पहिले छप्पर असायचं, छप्पर असायचं, छप्पर वाऱ्यामुळे पडलेलं आहे, ह्याच्यात भरपूर पाऊस असतो त्यामुळे पडलेलं आहे. तर आता या पद्धतीने असं त्याला ठेवलेलं आहे. तर सेंदूर कायम लावून असतो हा मावळाचं पूर्ण रक्षण करणारे देवता म्हणून उत्सवाचा रामनवमीच्या दिवशी केला जातो. आता आपण जसं घराला किल्ल्यामध्ये सिमेंट वापर करतो तसं जुन्या काळामध्ये सिमेंट नव्हतं, तर त्यावेळी फक्त चुनखडी, जी चुनखडी पांढरी यायची पहिली जुनी, ती चुनखडी, रेती, वाळू, जवस, गुळ, रेठा, अंडी, खापरं, शंख शिंपले अशा प्रकार 14 प्रकारचे जिन्नस आहेत. ज्या परिसरामध्ये जे घटक आढळतील, उडीद डाळ, चणा डाळ, काही असो त्या डाळ, ज्या चिकट पदार्थ होतात, चिकट होतात त्या प्रकारच्या, भेंडीचा रस, भेंडीची पानं किंवा त्याचा भुकटा, काथ्या, हे सगळं एकत्र केलं जायचं. त्याचा भुकटा केला जायचा आणि ह्याच्यामध्ये जनावरांच्या साईडनी हे मळलं जायचं. ह्याच्यावर टाकून खाली का? ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये काय करतात, पाणी टाकायचं, चुना टाकायचा. चुना पहिला 8 ते 15 दिवस भिजवावा लागतो. चुना कोणत्या प्रकारचा आहे ना, कारण चुना गरम असतो. चुना एकदा भिजला तो गुळाशी संपर्क झाला आणि जर बारीक रेतीमध्ये जर मिळाला तर त्याची क्वालिटी येणार सिमेंटपेक्षा हार्ड होती. तर त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये मिसळलं जायचं, पाणी मिसळलं जायचं. जसं आपण सिमेंट घालवतो तसा हा घाणा भिरवला जायचा. घाणा का भिरवला जातो, तर एकजूट होतं आणि बारीक बारीक दगडाचे घणे ना ते एकत्र होतात आणि अजून पेस्ट तयार होते. मग ती झालेली पेस्ट सिमेंट गत किल्ल्याच्या बांधकामाला वापरली जाते. त्या बांधकामाचा गुणधर्म लक्षात घ्या, तर सिमेंट आपलं लगेच एका दिवसात कडक होतं, 2 दिवसात कडक होतं. पण ह्याचं कसं आहे, ही लेंदी प्रोसेस आहे. सुना जितकं त्याला पाणी तुम्ही देत राहाल ना तेवढं ते जास्त कडक होत राहतं. तुम्ही समुद्री किल्ले पाहिले असाल, समुद्राच्या किल्ल्यामध्ये तुम्हाला लई सांगतात की शिस ओतले पायामध्ये, काही प्रकार नाही आहे. शिस दाखवा तुम्ही कोणत्या किल्ल्यात दिसत असेल, शिस तर मला दाखवा कुठं आहे का. तर त्याच्यामध्ये पण चुनाच वापरला जातो. चुना हा चांगल्या पद्धतीने कमावला जातो आणि ते कमावलेल्या चुन्यामधून त्या दर्जा भरल्या जातात. त्याला पाण्याशी जितका त्याचा संपर्क वाढेल तेवढं ते हार्ड होत जातं आणि त्याच पद्धतीने ते कडक झाले, ते दगडापेक्षा मजबूत झाले आणि त्यासाठी वापरला गेलेला हा चुन्याचा घाणा. हे किल्ल्यावर असे 2-3 होते पहिले. हा एक व्यवस्थित करून ठेवलेला आहे की लोकांना माहिती असावी कशा पद्धतीचा होता, त्या पद्धतीने व्यवस्थित केलेला. यामध्ये बैलांच्या साथीने ते फिरवलं जायचं. बैल साधन करावं लागतं. हा बैल मित्र, जसं की तुम्ही आता आमचे सचिन शेंडगे सरगुरुवर यांनी चुन्याच्या घाण्याबद्दल वगैरे मारुती रायांबद्दल माहिती दिलीत, आता त्यानंतर आपण या पायरी मार्गाने मुख्य बालेकिल्ल्याकडे जाणार आहोत. तर या पायरी मार्गाने आपण वर चढून आलो आणि त्यानंतर आपल्याला लागला हा किल्ले त्रिकोणाचा एक अजून एक प्रवेशद्वार, हा तिसरा प्रवेशद्वार किल्ले त्रिकोणाचा. माया पाठीमा पाहताय किल्ले त्रिकोणाचा प्रवेशद्वार.
यानंतर हे जे पायऱ्या दिसत आहेत हे अत्यंत खडाई चढाई सारखे पायऱ्या आहेत समोर दिसनच आणि एकदम सांभाळून आणि एकदम व्यवस्थित आपल्याकडे लहान मुलं वगैरे जर असेल तर त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन व्यवस्थितच आपण या किल्ल्याकडे वर मार्गस्थ व्हावं. सर आपलं नाव? माझं नाव सुजित मोळ. मी त्रिकोणाचा गडपाल म्हणून या ठिकाणी काम करतो. सर हे त्रिकोणाचे गडपाल म्हणून काम बघतात. इथं येणाऱ्या जे पर्यटन आहे गडप्रेमी आहे यांच्यासाठी मार्गदर्शन करणे वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देणे आणि गडाबद्दलची माहिती देणे हे सर करतात. अत्यंत चांगलं काम आहे सर आपलं आणि आपल्यासारख्यांमुळेच आम्हाला गडप्रेमींना गडाबद्दलची माहिती मिळते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. जय शिवराज. जय शिवराज.